आपण पाहिलं की आपल्या हाताच्या कोपरातल्या बिजागरेच्या सांध्याची म्हणजेच हिंज जॉईंटची हालचाल फक्त एकाच प्रतलात शक्य होते. याचा अर्थ आपल्या कोपरापासून मनगटापर्यंतच्या हाताची हालचाल कमी सुटसुटीत असायला हवी होती, पण आपल्याला तो सहज फिरवता येतो. हे कसं काय? आपल्या हाताच्या कोपरातल्या अजून एका सांध्यामुळे हे सहज शक्य होतं. या सांध्याला खुंटीचा सांधा म्हणजेच पिव्होट जॉइंट असं म्हणतात. पिव्होट म्हणजे खुंटीसारखा एखादा स्थिर बिंदू ज्या भोवती दुसरी रचना फिरते. जेव्हा एखादं हाड हे बाकीची हाडं किंवा अस्थिबंध म्हणजेच लिगमेंट्स यांनी बनलेल्या पोकळीत फिरतं तेव्हा तयार होतो खुंटीचा सांधा म्हणजेच पिव्होट सांधा. हा सांधा मानेतही आढळतो. आपल्या मानेच्या पहिल्या दोन हाडांमध्ये खुंटीचा सांधा असतो, त्यामुळेच आपल्याला मानेची अर्धवर्तुळाकार हालचाल करण्यास मदत होते. या सांध्यांमुळे तुमच्या मानेच्या होणाऱ्या हालचालींची नेमकी कल्पना तुम्ही करू शकता का? ते तुम्ही मित्रांना तुमच्या स्वतःच्या शब्दात स्पष्ट करून सांगू शकाल? चला आता आपण पाहूया की ह्या सांध्यांचं मॉडेल कसं बनवायचं. मॉडेल तयार करण्यासाठी आपल्याला लागतील मोठ्या आणि लहान आकाराचे असे दोन प्लास्टिक किंवा पीव्हीसी पाईप, कटर, चिकट पट्टी, गोंद, सुतळी आणि कात्री. आता मोठ्या पाईपचा एक लहानसा तुकडा कापून घ्या. हा तुकडा आकाराने जवळजवळ एवढा असला पाहिजे. आता ह्या दोन तुकड्यांना आता आपण अ आणि ब अशी नावं देऊ. ब हा तुकडा अ या तुकड्याला अशा प्रकारे चिकटवा. आता लहान पाईपला एका टोकाशी दोरा गुंडाळून चिकटवून घ्या. म्हणजे ही रचना अशी दिसेल. आता हा पाईप ब ह्या तुकड्यामध्ये सरकवून घ्या की तुमचं खुंटीच्या सांध्याचं मॉडेल तयार. या फिरवण्याच्या क्रियेत हाडांच्या दोन प्रकारच्या हालचाली येतात. प्रोन म्हणजेच हाताच्या पंजाला खालच्या दिशेने फिरवण्याची हालचाल. यात एक हाड दुसऱ्या हाडावरती पिळवटलं जातं. सुपाईन म्हणजेच हाताचा पंजा वरच्या दिशेला असतानाची हालचाल. इथे हाड आपल्या मूळ स्थितीत परत जातात. ज्या यंत्रामध्ये यंत्रांचे भाग एका प्रतलात एका विशिष्ट बिंदू भोवती फिरतात अशा यंत्रांमध्ये खुंटीचा सांधा वापरला जातो. याचं उदाहरण म्हणजे घड्याळातल्या काट्याचं मध्यबिंदू भोवती फिरणं. अनेक खुंटीचे सांधे एकत्र जुळवून तयार होते सायकलची चेन. आता तुमच्यासाठी एक काम, आपल्या आजूबाजूला दिसणारी खुंटीच्या सांध्याची अनेक उदाहरणं शोधून काढा. तुम्ही तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला या सांध्यांची हालचाल समजून सांगू शकाल का? हे मॉडेल बनवा आणि त्याचा व्हिडिओ बनवून आम्हाला पाठवा. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अस्थि संस्था या विषयावरील व्हिडिओ पहा.